नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा नाश्ता खूपच क्रिस्पी, खुशखुशीत व भरपूर पौष्टिक आहे, आणि तेही घरामधील रोजचेच साहित्य वापरून. इतके खमंग आणि टेस्टी की यापुढे एखाद्या हॉटेलमधला नाश्ताही विसरून जाल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे एक कप जाड पोहे घेतले आहे. तुम्ही घरी जे पोहे अवेलेबल असतील, जाड किंवा पातळ म्हणजे बारीक पोहे जे अवेलेबल असतील ते वापरू शकता. आता एक कप कुरमुरे घेऊ. ह्यांना कुरमुरे, चुरमुरे, लाह्या अशी बरीच नावं आहेत. तुम्हाला आणखीन याचं कोणतं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यामध्ये 1 ते 2 कप पाणी ओतून हे स्वच्छ धुऊन घेऊ, म्हणजे यामध्ये जे काही स्टार्च असतील ते निघून जातील. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. मी इथे 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले आहे व यामधील संपूर्ण पाणी काढून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता हे एकदम स्वच्छ झाले आहेत. आता यामध्ये पुन्हा 1/2 कप पाणी ओतू, म्हणजे हे पोहे व कुरमुरे जेवढे आहेत त्या समान पाणी ओतून हे 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवत ठेवू. आता हे असेच किंवा यावर एक झाकण ठेवून हे 15 मिनिटे बाजूला ठेवू. 15 मिनिटे झाली आहेत आणि इकडे पोहे व कुरमुरेही मस्त फुलले आहेत व छानपैकी मऊही झाले आहेत. आता यांना हातानेच असे कुस्करून घेऊ. हे पाण्यामध्ये 15 मिनिटे ठेवल्यामुळे बरेच मऊ पडले आहेत, त्यामुळे हे स्मॅश करायला सोपे जात आहे. आपल्याला ह्यांच्या एक पिठाप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे हे व्यवस्थित स्मॅश करून घ्या. आता हे मस्तपैकी कुस्करून तयार आहेत. आता यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहोत आणि हे भांडं लहान असल्यामुळे मी हे एका मोठ्या मिक्सिंग भांड्यामध्ये काढून घेतो. आता यामध्ये 1 चमचा जिरे घालू. इथे मी 1/2 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते यामध्ये घालू. तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठही वापरू शकता. 1 वाटी किसलेले गाजर घालू. 1/2 चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा. मित्रांनो, इथे मी 1 वाटी कांद्याची पात घेतली आहे. जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही याऐवजी 2 किंवा 3 नॉर्मल कांदा यामध्ये वापरू शकता. हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या आहेत, तेही यामध्ये घालू. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि शेवटी चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस हातानेच व्यवस्थितरित्या एकजीव करून घेऊ. मित्रांनो, यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. पोहे, कुरमुरे व गाजर यांमध्ये भरपूर मॉइश्चर असल्यामुळे पाण्याची अजिबात गरज भासत नाही. आपल्याला हे गव्हाच्या पिठाप्रमाणे मळून घेत एक घट्ट गोळा तयार करायचा आहे, पण चपातीचं पीठ मळायला बराच वेळ लागतो. इथे आपला हा गोळा 2 मिनिटांमध्ये असं व्यवस्थित मिक्स केलं की लगेच तयार होतो. बस, तर आता ह्या मिश्रणाचा गोळा तयार आहे. अशाच प्रकारचा एक घट्ट गोळा तयार करायचा आहे. आता हे चिकट असल्यामुळे तळहाताला थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे हातांना चिटकणार नाही. व यामधील छोटासा गोळा घेऊन तळहातावर ठेवून अशा प्रकारे दाब देत एक चपटा वडा तयार करून घेऊ. तुम्हाला हवा तेवढा आकार तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारचे बनवून एका प्लेटमध्ये ठेवा, खूप सहज तयार होतात. तुम्ही हवं तर तळहाताला तेलाऐवजी थोडंसं पाणीही लावू शकता. यामध्ये पोहे असल्यामुळे हे पीठ थोडंसं चिकट होणारच. तर अशाच प्रकारचे संपूर्ण पिठाचे वडे करून किचनकडे वळू. इथे मी अगोदरच एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन गरम करायला ठेवले होते. यामध्ये हे वडे एक एक करून ठेवू व हे आपण मस्तपैकी शालू फ्राय करून घेऊ. हे तळून घ्यायची गरज नाही, साधारण 4 ते 5 मिनिटे व्यवस्थितपणे हे भाजून घ्यायचे आहे. मित्रांनो, हवं तर यामध्ये आणखीन थोडंसं तेल घालू शकता, पण मी हे एवढ्याच तेलामध्ये फ्राय करणार आहे. गॅस मिडियम हीटवर ठेवून हे फ्राय करायचे आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर हे झारीने किंवा चमच्याने उलटून घेऊन दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हळूहळू सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. पोहे व कुरमुरे असे भाजले की मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. दोन्ही बाजूने मस्त खरपूस सोनेरी रंग आला की हे गरमागरम एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुम्ही पाहू शकता इथे हे वडे आता तयार झाले आहेत. मित्रांनो, आवडत्या चटणी किंवा चहासोबत तर खूपच भारी लागतात. तर मित्रांनो, आहे ना खरंच एकदम पौष्टिक नाश्ता. जास्तीत जास्त भाज्या यामध्ये वापरू शकता व कमीत कमी तेल वापरून तयार केलेला हा पोहे व कुरमुरे यांचा अफलातून नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.